नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एसने घेतलेले प्रश्न पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत ज्या टी सी एसने घेतलेल्या आहेत ते सर्व काही प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे आपला आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे हे पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही मित्रांनो टी सी एसने सर्वात जास्त भर लेखक पुस्तक समाजसुधारक या टॉपिकवरती दिलेला आहे त्या टॉपिकवरती चार ते पाच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत तर याकडे जरा लक्ष द्या पुढचा प्रश्न पाहूयात अजीवनसत्वाच्या अधिक प्रमाणामुळे पुढीलपैकी कोणता परिणाम होतो तर ऑलोपेसिया हा रोग होऊ शकतो म्हणजेच काय केस गळती नेक्स्ट क्वेश्चन आहे वंगभंग चळवळीचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी याचे नेतृत्व केले प्रार्थना समाजाची स्थापना कोठी झाली आहे तर कुठे झाली होती प्रार्थना समाजाची स्थापना तर मुंबईला असा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो परंतु अजून थोडीशी माहिती तुम्ही लक्षात ठेवा तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी केली आहे कधी केली तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला केली होती तर यावरती कसाही प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे आपला सुशील सुशांती ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी ही संबंधित आहे तर खेळांवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जी ट्वेंटी क्लायमेट परिषद अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती तर चेन्नईला आयोजित करण्यात आली होती जी ट्वेंटीवरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आहे मित्रांनो करंटवरती जास्त भर देण्यात आला होता परीक्षेमध्ये पुढचा प्रश्न पाहूयात गोदावरीताई परुळेकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर जेव्हा माणूस जागा होतो या नावाने त्यांचे आत्मचरित्र आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली आहे पुढचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे तर कर्मयोग नावाने त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे स्वामी विवेकानंद यांचे माहितीचा अधिकार कलम एक काय दर्शवतो तर पहा माहितीचा अधिकार अधिनियम आणि व्याख्या दर्शवतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कलम एक मध्ये काय सांगितलं आहे तर भारत हा राज्याचा संघ असेल असं म्हटलेला आहे भारतीय राज्यघटना कलम एक मध्ये तर पहा मित्रांनो राज्यघटना या टॉपिक वरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत तर आपल्या चॅनेलवरती भारतीय राज्यघटना भारतीय संविधान समाज सुधारक ग्रंथ लेखक हे सर्व काही आपण कवर केलेलं आहे तुम्हाला जर त्याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक मी तुम्हाला देईल तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर पाहून घ्या मार्क झुकरबर्ग यांचा फोबस मासिकानुसार जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये कितवा क्रमांक आहे तर यांचा आठवा क्रमांक लागतो नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी सावंत यांच्या पुढीलपैकी प्रसिद्ध कादंबऱ्या कोणत्या आहेत तर यापैकी एखादा सुद्धा परीक्षेत विचारण्यात येऊ शकतो किंवा कोणत्या कोणत्या कादंबऱ्या आहेत असाही प्रश्न येऊ शकतो तर सर्व काही लक्षात ठेवा मृत्युंजय छावा आणि कांचनकन या त्यांच्या कादंबऱ्या आहेत स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकाने उच्चारला तर दादाबाई नवरोजी यांनी उच्चारला होता सर्वात प्रथम नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणत्या घटक राज्यामध्ये ख्रिश्चन लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे तर कुठल्या राज्यात आहे ख्रिश्चन लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक तर नागालँड या राज्यात आहे भारतात ख्रिश्चन धर्माची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर पहिल्या क्रमांकावरती आहे नागालँड त्यानंतर मिझोराम मेघालय मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश आपल्या भारतात मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेले राज्य कोणते आहेत तर पहा पहिल्या क्रमांकावरती आहे जम्मू आणि काश्मीर त्यानंतर आसाम पंजाब केरळ आणि शेवटी आहे उत्तर प्रदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आदिवासी लोकसंख्या आहे तर आपल्या महाराष्ट्रात विचारलेला आहे मित्रांनो दोन हजार अकरानुसार एकूण जी लोकसंख्या आहे त्याच्या किती टक्के आदिवासी लोकसंख्या आहे तर नऊ पॉईंट पस्तीस टक्के आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहिल्या क्रमांकावरती आहे नाशिक त्यानंतर आहे नंदुरबार पालघर धुळे आणि जळगाव जर मित्रांनो सर्वात कमी जर विचारण्यात आला तर सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वाधिक कमी लोकसंख्या अनुसूचित जमातींची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यानंतर सांगली रत्नागिरी मुंबई शहर आणि सातारा लक्षात ठेवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातून पुढीलपैकी कोणती नदी वाहत नाही तर कोणती नदी वाहत नाही असा विचारलेला आहे तर मित्रांनो कोणत्या नद्या वाहतात हे तुम्ही लक्षात ठेवा त्यावरून तुम्हाला आन्सर लगेच लक्षात येईल तर कोणत्या नद्या वाहतात तर गंगा यमुना आणि भागीरथी नदी वाहते पुढचा प्रश्न फुलपाखरू हे कोणत्या संघात येते तर अँथ्रोपोडा या संघामध्ये येते फुलपाखरू म्हणजेच संधिपात बखर एका राजाची हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर त्र वी सरदेशमुख यांनी हे पुस्तक लिहिले पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर अठराशे पंचाहत्तरला झाली आहे मुंबईला तर याची स्थापना कोणी केली असाही प्रश्न येऊ शकतो तर कोणी केली आहे आर्य समाजाची स्थापना तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली लक्षात ठेवा अक्कर माशी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर शरण कुमार लिंबाळे हे आहेत अक्करमाशी या पुस्तकाचे लेखक पुढचा प्रश्न होता ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तुकडोजी महाराज आहेत ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत तुकडोजी महाराज नेक्स्ट क्वेश्चन डिप्रेस क्लास मिशन याची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली भिजकी वही हा कथासंग्रह कोणाचा आहे तर अरुण कोलटकर यांचा हा कथासंग्रह पुढचा प्रश्न फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर अण्णाभाऊ साठे हे आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक तर आता समानार्थी शब्द पाहूयात उपहासचा समानार्थी शब्द काय होईल तर खिल्ली किंवा मजाक होईल नेक्स्ट आहे उणीवचा समानार्थी शब्द होईल कमतरता ओढचा समानाती शब्द होईल अधर औष्ठ आणि उत्कर्षचा समानाती शब्द होईल आनंद काळजाला घर पाडणे याचा वाक्यप्रचार काय होईल तर अतिशय दुःख होणे काळजाला घर पाडणे म्हणजेच काय तर अतिशय दुःख होणे पुढचा प्रश्न आहे डोळ्याचे पारणे फिटणे याचा वाक्यप्रचार काय होईल तर समाधान वाटणे किंवा आपण आनंद होणे असं म्हणू शकतो डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच काय समाधान वाटणे गोगलगाय आणि पोटात पाय या म्हणीचा अर्थ काय होईल तर बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती पुढचा प्रश्न आहे अतिराग आणि भीक माग या म्हणीचा अर्थ काय होईल तर रागामुळे कोणतीच गोष्ट साध्य होत नाही ज्याला जास्त राग येतो त्यांचे कोणतेच काम साध्य होत नाहीत एक ना धड भाराभर चिंद्या या म्हणीचा अर्थ काय आहे तर एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे हा या म्हणीचा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे आपला माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर महर्षी वीरा शिंदे यांचे हे आत्मचरित्र आहे माझ्या आठवणी व अनुभव भारतीय हवामानाची विषमता पुढीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळते तर दख्खनचा पठार या प्रदेशामध्ये आढळते भारतीय हवामानाची विषमता पुढचा प्रश्न आहे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते विटॅमिन कार्य करते तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये विटॅमिन के कार्य करते महात्मा गांधीजींच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला के होता नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान जनविकास कार्यक्रम कशाशी संबंधित आहे तर अल्पसंख्याक याच्याशी संबंधित आहे पंतप्रधान जनविकास कार्यक्रम माहितीचा अधिकार नियमानुसार माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास उशीर झाला तर त्याला दिवसाला किती दंड भरावा लागतो तर दोनशे पन्नास रुपये भरावे लागतात पुढचा प्रश्न भारतात ग्रीन फील्ड विमानतळ किती आहे तर आपल्या भारतामध्ये ग्रीन फील्ड विमानतळ आहेत अकरा महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या देशात झाली तर कॅनडा या देशामध्ये झाली नेक्स्ट क्वेश्चन आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीला सुधारक हे व्रतपत्र कोणी सुरू केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी हे व्रतपत्र सुरू केले सुधारक नावाचे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार जात लिंग धर्म व भेदभाव करण्यास मनाई आहे तर कोणत्या कलमानुसार तर कलम पंधरा एकनुसार पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते भारतीय राष्ट्रवादाचे जनक भारतातील घटक राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते तर कलम चारनुसार होते भारतीय घटक राज्याची ही कलम चारनुसार होते पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले प्रथम तीन राज्य कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू दुसऱ्यावरती आहे केरळ आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र राज्य आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली आहे आणि कधी केली असा जर प्रश्न आला तर अठराशे बावीसला केली आहे पुढचा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आहे तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली भारतसेवक समाजाची स्थापना कुठे केली तर पुण्यात केलेली आहे बारा जून एकोणीसशे पाचला भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे धावली तर कोलकाता या ठिकाणी धावली आहे आपल्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो नेक्स्ट क्वेश्चन दूधसागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर मांडवी नदीवरती आहे गोवा राज्यामध्ये माझी जन्मठेप या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर विदा सावरकर आहेत पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे तर मित्रांनो लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात आहे सर्वात कमी लोकसंख्या आणि मित्रांनो राज्यानुसार जर विचारण्यात आलं तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढलिंग गुणोत्तर आहे तर सर्वात जास्त आहे केरळ राज्यामध्ये आणि जर सर्वात कमी विचारण्यात आलं तर हरियाणा राज्य लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकामगार कायदा कधी संमंत करण्यात आला तर ता तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला हा कायदा संमंत करण्यात आला दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे तर तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रातांदळेपणा हा रोग कशाच्या अभावामुळे होतो तर ई ईच्या e कमतरतेमुळे रातांदळेपणा हा रोग होतो लोकसंख्या विभाजन वर्ष कोणते आहे तर एकोणीसशे एकवीसला लोकसंख्या विभाजन वर्ष असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न एल एम सिंघवी समितीची स्थापना कधी झाली तर याची एक स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला झाली आहे समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे थॉमस मुनरो यांनी कोणती जमीन महसूल पद्धत सुरू केली तर रयतवारी ही जमीन महसूल पद्धत यांनी सुरू केली आहे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले तर र धो कर्वे यांनी हे मासिक सुरू केले नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे तर हिमाचल प्रदेश आहे आपल्या भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य आहे हिमाचल प्रदेश सर्वात जास्त प्रथिने असणारे वनस्पती पदार्थ कोणते आहे तर डाळी आहे डाळीमध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात पुढचा प्रश्न आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड काय आहे तर हे एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे जीनोटाईप हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला तर विलियम जोहानसेन यांनी मांडलेला आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे आणि कधी केली तर अठराशे सदुसष्टला केली आहे कोवळ्या सूर्यकिरणामधून मानवी लहान मुलांसाठी पुढीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते तर कोवळ्या सूर्यकिरणामधून मानवी मुलांना जीवनसत्व ड किंवा त्याला आपण व्हिटॅमिन डी म्हणू शकतो तर व्हिटॅमिन डी मिळते पुढचा प्रश्न आहे मॉन्ट्युग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कधी झाला तर एकोणावीसशे एकोणावीस लांटिग्यू चेम्स सुधारणा कायदा आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर रातांदळेपणा हा रोग होतो अजीवनसत्वाच्या अभावामुळे नेक्स्ट क्वेश्चन आहे पनगरवाडी हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे तर व्यंकटेश माडगुळ यांचे हे पुस्तक आहे पनगरवाडी विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे तर रॅली कमिशन तर विद्यापीठ कायदा हे रॅली कमिशन याच्या शिफारसीवर आधारित आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रास प्राधान्य देण्यात आले तर मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत खाण व उद्योग या क्षेत्रास सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला तर त्यांनी चौदार तळे सत्याग्रह केलेला आहे कधी केला असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषद किती आहेत तर चौतीस आहेत इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर इंद्रया शब्दाचा समानार्थी शब्द होईल देवेंद्र कर्णमधूर या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे तर कर्णमधूरचा विरोधार्थी शब्द आहे कर्णकटू भोजन या शब्दाचा अर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे भोजन या शब्दाचा अर्थ काय होईल तर आहार होईल नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की कधी केली इयर सुद्धा विचारले जात आहेत तर लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला ला सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी याची स्थापना केली राजा राम मोहन राय यांचा जन्म कधी झाला तर त्यांचा जन्म बावीस मे सतराशे बहात्तरला ला झालेला आहे पश्चिम बंगालमधील राधानगरी या ठिकाणी पुढचा प्रश्न संवाद कौमोदी हे पाक्षिक कोणी सुरू केले तर राजा राम मोहन राय यांनी हे पाक्षिक सुरू केलेले आहे आणि त्यांनी अठराशे एकवीसला बंगाली भाषेतून हे पाक्षिक सुरू केले होते लेख लाडकी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केले तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केले आहे लेख लाडकी योजना नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला तर शरद कमल अंचता यांना मिळालेला आहे दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर जयंत नारळीकर यांचे हे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती याला म्हटलं जातं मिनी राज्यघटना लाडली बहना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली लाडली बहना योजना नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक काका कुणाला म्हणतात तर गणेश वासुदेव जोशी यांना म्हटलं जातं सार्वजनिक काका आणि त्यांचा जन्म कधी झाला असाही प्रश्न येऊ शकतो तर नोट डाऊन करून घ्या नऊ एप्रिल अठराशे जन्म झालेला आहे सातारा मध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात सांगितले आहे तर कलम एक्कावन ए मध्ये सांगितलेले आहेत मूलभूत कर्तव्य नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य लागू करण्यात आली तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती गर्भपात कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर एकोणीसशे एकाहत्तरला अस्तित्वात आला आहे परंतु एक, एक एप्रिल एकोणीसशे बहात्तरपासून पासून लागू झाला हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारत व अमेरिका या दोन देशाच्या दरम्यान कोणता लष्करी युद्ध सराव केला जातो तर भारत व अमेरिका या दोन देशाच्या दरम्यान वज्रप्रहार युद्ध सराव केला जातो असहकार चळवळ कधी व कुणी सुरू केली तर पाच सप्टेंबर एकोणीसशे वीसला ला ही चळवळ सुरू करण्यात आली असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे तर केरळ राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे दोन हजार अकरानुसार आणि जर सर्वात कमी विचारण्यात आलं दोन हजार अकरानुसार तर बिहार राज्याची साक्षरता ही सर्वात कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे तर आपल्या भारताची एकूण साक्षरता आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार पर्सेंट नेक्स्ट क्वेश्चन बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडलेले आहेत नटसम्राट ही कादंबरी कोणी लिहिली तर कुसुमाग्रज यांनी ही कादंबरी लिहिली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी व कोणी केली आहे तर महात्मा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला ह्याची स्थापना केली रथचक्र ही कादंबरी कोणी लिहिली तर श्रीपाद नारायण पेणसे यांची ही कादंबरी आहे पुढचा प्रश्न मुख्य माहिती आयुक्त यांचा कालावधी किती वर्षाचा असतो तर यांचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो महानायक ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर विश्वास पाटील यांनी ही कादंबरी लिहिली आहे पुढचा प्रश्न चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सेनापती बापट हे आहेत चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक नमस्ते योजना कशाशी संबंधित आहे तर स्वच्छता कामगार याच्याशी संबंधित आहे नमस्ते योजना नेक्स्ट क्वेश्चन सफल योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ओडिसा राज्याशी संबंधित आहे सफल योजना बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी याची स्थापना केली पुढचा प्रश्न पी वही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर संगीता बर्वे हे आहेत भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी याची स्थापना केली आहे कधी केली तर एकोणीसशे पाचला श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर साने गुरुजी आहेत हिंदू ही कादंबरी कोणाची आहे तर भालचंद्र नेमाडे यांची ही कादंबरी आहे पुढचा प्रश्न शतपत्रे कोणी लिहिली आहे तर गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली त्यांनाच लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखलं जातं बेरी बेरी हा आजार कशाच्या अभावामुळे होतो तर कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तर ब जीवनसत्व नेक्स्ट क्वेश्चन होमरूळ हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारला गेला आहे तर आयरलँड या देशातून होमरूळ हा शब्द स्वीकारला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या किती टक्के होती तर एकतीस पॉईंट सोळा टक्के होती नेक्स्ट क्वेश्चन आहे कुमाय हिमालय कोणत्या दोन नदींचा भाग म्हणून ओळखला जातो तर सतलज आणि काली नदी या दोन नद्यांचा भाग म्हणून कुमाय हिमालय ओळखला जातो द एम एस धोनी वे लिडरशिप मास्टर क्लास फ्रॉम द मास्टर ऑफ क्राफ्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रजत नारंग हे आहेत या पुस्तकाचे लेखक भारतरत्न पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो तर कलम अठरानुसार भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो एकोणीसशे एक ते दोन हजार बावीसपर्यंत वेदर रिपोर्टनुसार दोन हजार बावीस हे भारतातील कितवे उष्ण वर्ष आहे तर पाचवे उष्ण वर्ष आहे ते पुढचा प्रश्न सागरा प्राण तळमळला हे गीत कोणाचे आहे तर विदा सावरकर यांचे हे गीत आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांचा हा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना पुढचा प्रश्न आहे पाण्याचा उत्कलनांक किती आहे तर शंभर डिग्री सेल्सिअस आहे पाण्याचा उत्कलनांक कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात नेक्स्ट आहे क्वेश्चन फकिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर अण्णाभाऊ साठे आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली तर एकतीस डिसेंबर सोळाशेला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली नेक्स्ट आहे क्वेश्चन पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर एस एम जोशी यांना देण्यात आला होता पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार आणि दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला असाही प्रश्न येऊ शकतो तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता लक्षात ठेवा भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले तर एकोणीसशे नव्याण्णवला भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय स्थापन झाले सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कोणत्या भागात येते तर भाग चार एमध्ये आहे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षर दर किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे पुरुष साक्षरता दर पुढचा प्रश्न कलम तीनशे पासष्ट कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रपती राजवट याच्याशी संबंधित आहे कलम तीनशे पासष्ट रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे तर वसंत कानेटकर यांचे हे नाटक आहे कोणते रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे पुढचा प्रश्न केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर चुदू पोककोडन हे होत्या केरळ मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्षा मुख्यमंत्री वनसंपदा योजना कोणत्या राज्याची आहे तर छत्तीसगड या राज्याची ही योजना आहे मुख्यमंत्री वनसंपदा योजना नेक्स्ट क्वेश्चन स्वतंत्रपूर्व भारतात मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर विजयालक्ष्मी पंडित आहेत माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर विदा सावरकर यांचे हे पुस्तक आहे भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर राजकुमारी अमृता कौर या आहेत आपल्या भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कथा माझ्या जन्माची हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर नामदेव भटकर यांचे हे आत्मचरित्र आहे स्वामी ही कादंबरी कोणाची आहे तर रणजित देसाई यांची ही कादंबरी आहे स्वामी पोषण भी और पढ़ना भी ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर महिला व बाल विकास मंत्रालय यांनी सुरू केलेली आहे ही योजना नेक्स्ट क्वेश्चन अठराशे उठावा उठावादरम्यान भारताचा बादशहा कोण होता तर दुसरा बहादूर शाह जफर हा होता अठराशे उठावा उठावादरम्यान आपल्या भारताचा बादशहा काळी मृदा कशी तयार होते तर ज्वालामुखीने तयार होते काळी मृदा नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर महात्मा फुले हे होते सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष ओल्ड लेडी गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मातंगिनी हाजरा यांची ओळख आहे ओल्ड लेडी गांधी म्हणून नेक्स्ट क्वेश्चन आहे वीट या शब्दाला समानार्थी शब्द काय होईल तर पहा मित्रांनो वीट आला म्हणजेच काय कंटाळाला आपण म्हणतो ना वीट आला आता मला या कामाचा म्हणजेच मला कंटाळाला हा याचा समानार्थी शब्द होतो दुसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले तर अठराशे तीन ते अठराशे पाच या कालावधीत दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले आहे आणि मग पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी झाले तर सतराशे पंचाहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या कालावधीत झाले आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले अठराशे सतरा ते अठराशे अठरा तर मित्रांनो हीसुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला आज ना उद्या यावरती प्रश्न नक्की दिसेल म्हातारा या शब्दासाठी समानाती शब्द काय होईल तर म्हातारा म्हणजे समानाथी शब्द होईल वृद्ध नेक्स्ट क्वेश्चन आहे विवंचना शब्दासाठी समानाती शब्द होईल काळजी भारतातील कोणते उच्च न्यायालय हे पहिले पेपरलेस न्यायालय ठरले आहे तर केरळ उच्च न्यायालय नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण विजेत्यांना किती रुपये बक्षीस दिले जाते तर त्यांना वीस लाख रुपये बक्षीस दिले जातात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेत्यांना वीस लाख रुपये दिले जातात लॉर्ड वेलस्ली यांनी कोलकातामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा केली तर अठराशे बासष्ट ला केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन राज्य पातळीवर माहिती आयुक्त अधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाचा असतो तर हा अधिकार आहे राज्यपालांचा खजदरीतून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर नर्मदा नदी वाहते नेक्स्ट क्वेश्चन स्वामी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर रणजित देसाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले तर अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे मुखपत्र सुरू केले पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावली पत आहेत तर दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण एकसष्ट पदके जिंकली आहेत जागा मिशन कोणत्या राज्याची आहे तर ओडिसा राज्याची आहे नेक्स्ट क्वेश्चन धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात तर त्याला तन्यता म्हटलं जातं गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर आहेत पुढचा प्रश्न आहे दादाबाई नवरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते, ता जाते तर त्यांना पितामह म्हणून ओळखले जाते दादाबाई नवरोजी यांना कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर एकसष्टवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यानुसार करण्यात आले आहे मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष नेक्स्ट क्वेश्चन आहे ईमेल मधील सी चा फुल फॉर्म काय आहे तर बीसीसी म्हणजेच काय तर ब्लाइंड कार्बन कॉपी दादाबाई नवरोजी यांनी लंडनमध्ये कुठल्या पार्टीची स्थापना केली तर द ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे या पार्टीची तिथे स्थापना केली होती दादाबाई नवरोजी यांनी नेक्स्ट क्वेश्चन इंटरनेटद्वारा एखादा कम्प्युटर काय वापरून ओळखतात तर आय पी ॲड्रेस वापरून ओळखता येतो येलो फीवर कोणता डास चावल्यामुळे होतो तर एडिस इजिप्त हा डास चावलेला होतो येलो फिवर नेक्स्ट क्वेश्चन रेल्वेने ऑनलाईन सिस्टीम चालू केले आहे तर त्याच्यामध्ये पी क्यू डब्ल्यू एलचा चा फुल फॉर्म काय आहे तर पूल कोटा वेटिंग लिस्ट हा याचा फुल फॉर्म होतो खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये याचे आयोजन झाले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे दांडी यात्रेला कुठून सुरुवात झाली तर साबरमती इथून सुरुवात झालेली आहे दांडी यात्रेला अठराशे एकोणसाठ नीळ आंदोलन कोणी केले तर शेतकरी यांनी केलेले आहे अठराशे एकोणसाठ नीळ आंदोलन पुढचा प्रश्न मूलभूत अधिकार संविधानाच्या कितव्या भागात आहे तर मूलभूत अधिकार हे संविधानाच्या भाग तीन मध्ये आहे भाषिक तत्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर आंध्र प्रदेश राज्य आहे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा फुले आहेत शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक सालबाईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर सतराशे ब्याऐंशी ला झालेला आहे सालबाईचा तह राज्य माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर जास्तीत जास्त दहा सदस्य असू शकतात माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे पुस्तक आहे माझी जन्मठेप नेक्स्ट क्वेश्चन वेबसाईट फ्रंट पेज तयार करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते तर एच टी एम एल ही भाषा वापरली जाते विंग्स ऑफ फायर या पुस्तकाची मराठी आवृत्ती कोणत्या नावाने प्रसिद्ध झाली आहे तर अग्निपंख या नावाने पुस्तक आहे मराठीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग किती आहेत तर पाच मार्ग आहेत नागरिकत्व मिळवण्याचे कात हे खालीलपैकी कोणत्या झाडाच्या सालीपासून बनले जाते तर कात हे खैर या झाडाच्या सालीपासून बनते नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्य माहिती आयोगात आयुक्तांची संख्या जास्तीत जास्त किती असते तर दहा असते स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे तेवीसला झाली आहे स्वराज्य पक्षाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन शेकडू हा प्राणी कुठे आढळतो तर भीमाशंकर अभयारण्य या ठिकाणी आढळतो शेकडू हा प्राणी राज्य सहकार आयुक्त व माहिती आयुक्त यांचा पगार कोणामार्फत दिला जातो तर राज्य सरकारतर्फे दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन दर्पण साप्ताहिक कोणी सुरू केले तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सुरू केले अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर अंग काढून घेणे म्हणजेच काय जबाबदारी टाळणे नेक्स्ट क्वेश्चन आहे राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर राम नसणे म्हणजे अर्थ नसणे यावर आपण उदाहरण पाहूयात परीक्षा होणार नाही यामुळे अभ्यास करण्यात राम राहिला नाही म्हणजेच काय अर्थ राहिला नाही यथाशक्ती समास ओळखा असं विचारलं होतं तर अव्ययी भाव येईल नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रयोग म्हणजेच काय तर वाक्यात कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हटलं जातं अंगावर काटा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर अंगावर काटा येणे म्हणजेच काय तर भीतीने अंगावर शहारा येणे ने। नेक्स्ट क्वेश्चन आहे जयवंत दळवी यांचे प्रसिद्ध साहित्यकृती कोणती आहे तर सारे प्रवासी घडीचे हे त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कधी सुरू झाली तर एप्रिल दोन हजार वीस ला सुरू झाली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना नेक्स्ट क्वेश्चन अकरावे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले तर शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती दोन हजार दोन ची तर अकरावे मूलभूत कर्तव्य हे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न परत विचारू शकतात हॉकी हो विश्वचषकाचे आयोजन कोणत्या राज्यात झाले तर ओडिसा राज्यामध्ये झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोंडवाडा हा कविता संग्रह कोणाचा आहे तर दया पवार यांचा हा कविता संग्रह आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात हिंदू लोकसंख्या सर्वात कमी आहे तर मिझोराम राज्यामध्ये आहे सर्वात कमी हिंदू लोकसंख्या दोन हजार अकरानुसार आणि सर्वात जास्त लोकसंख्या कुठल्या राज्यात आहे तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने आलिया मीर यांना सन्मानित करण्यात आले आहे कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा कोणी म्हटले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा नेक्स्ट क्वेश्चन अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय आहे तर तुकाराम भाऊराव साठे हे आहे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव कोणत्या विमानतळाला बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड अवॉर्ड दोन हजार तेवीस मिळाला आहे तर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा या विमानतळाला मिळाला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पाचचा माहिती अधिकार कायदा कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला तर ता दोन हजार पाचचा माहिती अधिकार कायदा हा बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून लागू झालेला आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती कोणत्या पंतप्रधानांच्या काळात करण्यात आली तर इंदिरा गांधी यांच्या काळात करण्यात आली होती बेचाळीसवी घटनादुरुस्ती नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे तर रशिया या देशाकडून घेण्यात आलेली आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हे रशिया या देशातून घेण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नेक्स्ट क्वेश्चन आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना आणि कधी केली तर एकोणीसशे एकोणीसला केलेली आहे पहिले महाराष्ट्र केसरी कोण आहेत तर दिनकर दयारी हे आहेत पहिले महाराष्ट्र केसरी नेक्स्ट क्वेश्चन आहे पाचोळा कादंबरीचे लेखक कोण आहेत तर पाचोळा ही कादंबरी रावसाहेब बोराडे यांची आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजेच काय तर अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजेच स्वातंत्र्य समर पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा किंवा त्याला आपण शिपाई बंडाळी असं सुद्धा म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदास म्हटले जाते तर भारतीय संगीताचा पाया हा साम वेदास म्हटले जाते बंगालचा पहिला गव्हर्नर कोण आहे तर बंगालचा पहिला गव्हर्नर होता लॉन बॉन हेस्टिक आणि याचा कार्यकाळ होता सतराशे त्र्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी पुढचा प्रश्न आहे अकरा वेळा एकाच मतदारसंघातून निवडून आलेले आमदार कोण आहेत तर अकरा वेळा एकाच मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत गणपतराव देशमुख आणि याचा मतदारसंघ आहे सांगोला मतदारसंघ भारतातील पहिली महिला न्यायाधीश कोण आहे तर अण्णा चांडी ही आहे भारतातील पहिली महिला न्यायाधीश पुढचा प्रश्न पुणे साधना साप्ताहिक याची स्थापना कोणी केली आहे तर साधना हे एक समाजवादी मराठी साप्ताहिक प्रकाशन आहे तर याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी राष्ट्रसेवा दलाचे नेते पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांनी याची स्थापना केलेली आहे राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला तर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावात झालेला आहे घाटगे घराण्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन एक रुपयाच्या नोटावर कुणाची सही असते तर एक रुपयाच्या नोटावर वित्तायोग यांची सही असते लाल बाल पाल म्हणून कोणाला ओळखले जाते तर लाल बाल पाल म्हणून आपण लाला लजपतराय गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना ओळखतो नेक्स्ट क्वेश्चन संगणकाचा जनक कोणाला म्हणतात तर चार्ल्स बॅबेज यांना म्हटलं जातं संगणकाचा जनक ईमेल करताना अटॅचमेंट फाईल किती एमबीची असते तर पंचवीस एमबीची असते नेक्स्ट क्वेश्चन सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर जल मंत्रालयाने सुरू केलेली आहे सुजल जलशक्ती योजना बेटन हॉकी कप कोणत्या राज्यात झाले तर तमिळनाडू राज्यामध्ये झाले आहे बेटन हॉकी कप नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामोदय कॉलेजची स्थापना कोणी केली आहे तर नाना देशमुख यांनी याची स्थापना केली सेवा सदनची स्थापना कोणी केली आहे तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे सेवा सदनची स्थापना बिहारचे शोक कोणत्या नदीस म्हणतात तर कोसी नदीस म्हटलं जातं साधना व्रतपत्राचे लेखक कोण होते तर सानी गुरुजी आहेत नेक्स्ट क्वेश्चन महानिर्वाण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सतीश आळेकर आहेत लोकहितवादी कोणाला म्हणतात तर कोणाला म्हटलं जातं लोकहितवादी तर गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जातं लोकहितवादी नेक्स्ट क्वेश्चन विढारा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर भालचंद्र नेमाडे हे आहेत विढारा या पुस्तकाचे लेखक सभेची स्थापना केव्हा झाली तर अठराशे एकोणपन्नासला झालेली आहे परमहंस सभेची स्थापना आणि याची स्थापना कोणी केली असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई शिराज उद्दोला यांच्या विरुद्धात कोणी केली होती तर यांच्या विरोधामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह होते आणि ही लढाई कोणती होती असाही येऊ शकतो प्रश्न तर सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झालेली आहे लक्षात ठेवा महालवारी ही पद्धत केव्हा सुरू झाली तर अठराशे बावीसला ही पद्धत सुरू झाली आहे आणि ही पद्धत कोणी सुरू केली असाही प्रश्न येऊ शकतो तर होल्ट मॅकेनझी यांनी सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ड्युरंट कप दोन हजार तेवीस कितवा सीझन आहे तर एकशे बत्तीसवा पावलो पावली समास ओळखा असं विचारलेलं आहे तर पावलो पावलीचा समास काय येईल तर अवयभाव समास येईल नेक्स्ट क्वेश्चन सारे पोपट उडाले प्रयोग ओळखा तर सारे पोपट उडाले प्रयोग कोणता येईल तर अकर्मक कर्तरी हा प्रयोग येईल सर्वात मोठी द्विकल्पीय नदी कोणती तर गोदावरी ही नदी आहे नेक्स्ट क्वेश्चन संसदेने आय टी आर कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला आहे तर आय टी आर म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स रिटर्न तर हा संसदेने कोणत्या महिन्यात मान्य केला आहे तर जून महिन्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील चौथ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या कोणती आहे तर चौथ्या क्रमांकाची विचारलेली आहे आपल्या भारतातील धार्मिक लोकसंख्या कोणती आहे तर शिखांची आहे चौथ्या क्रमांकावरती तर मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो की पहिल्या क्रमांकावरती कुठला धर्म आहे तर आपला हिंदू धर्म आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे मुस्लिम आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ख्रिश्चन आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की चौथ्या क्रमांकावरती कुठला धर्म आहे तर शिखा आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर अकरा मूलभूत कर्तव्य आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो का असा प्रश्न होता मित्रांनो तर मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे वावटळ कादंबरी कोणी लिहिली आहे तर व्यंकटेश माडगुळकर ही कादंबरी आहे वळीव कादंबरी कोणाची आहे तर शंकर पाटील यांची ही कादंबरी आहे वळीव नेक्स्ट क्वेश्चन पावनखिंड ही कादंबरी कोणाची आहे तर रणजित देसाई यांची कादंबरी आहे शारदा सदनची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे शारदा सदनची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू झाली तर एकोणीसशे शहात्तरची आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती आरोग्य हक्क कायदा आणणारे पहिले राज्य कोणते आहे आपल्या भारतातील तर राजस्थान हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन कलम तीन कशाशी संबंधित आहे तर राज्यांच्या सीमा भूभाग आणि नावे बदलणे याच्याशी संबंधित आहे कलम तीन माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू झाला तर दोन हजार पाचला लागू झाला आहे माहितीचा अधिकार अधिनियम नेक्स्ट क्वेश्चन एन सी आर एफ धोरण कशाशी संबंधित आहे तर शिक्षणाशी संबंधित आहे संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चौतीसला झाली होती संविधान सभेची सर्वप्रथम मागणी ही एकोणीसशे चौतीसला झाली नेक्स्ट क्वेश्चन शतपत्रे कोणी लिहिली आहेत तर गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली आहेत शतपत्रे धुआधार धबधबा कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा या नदीवरती आहे धुवाधार धबधबा नेक्स्ट क्वेश्चन जनजाती महोत्सव कोणत्या राज्यात पार पडला तर ओडिसा राज्यामध्ये पार पडलेला आहे जनजाती महोत्सव लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे तर एक्क्याण्णव पॉईंट आठ टक्के आहे पुढचा प्रश्न पृथ्वीचे कवच त्याच्या आकारमणाच्या किती टक्के आहे तर एक टक्के लक्षा आहे लक्षात ठेवा आज्या मेला आणि डॅश डॅश झाला मन पूर्ण करा असं विचारलं होतं तर काय येईल आज्या मेला आणि नातू झाला अशी म्हण आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सोळाशे एक्कावन्नला हुबळी या ठिकाणी कोणी वसाहत सुरू केली तर ब्रिटिशांनी वसाहत सुरू केली होती सोळाशे एक्कावन्नला हुबळी या ठिकाणी पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केले आहे पतित पावन मंदिर आणि मित्रांनो पतित पावन मंदिर हे कुठे आहे असाही प्रश्न येतो तर रत्नागिरीमध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यात नेक्स्ट क्वेश्चन माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी याबाबत कोणते कलम आहे तर कलम तेवीस आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर कधी झालेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला झालेली आहे आणि याची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे अठ्ठावीसला झालेला आहे बारडोली सत्याग्रह मुख्य माहिती आयुक्त यांचा पदावली किती असतो म्हणजे त्यांचा पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो मुख्य माहिती आयुक्त यांचा तर तीन वर्ष किंवा पासष्ट वर्षापर्यंत ते त्यांच्या पदावर राहू शकतात आणि मित्रांनो मुख्य माहिती आयुक्ताऐवजी जर तुम्हाला माहिती आयुक्त फक्त माहिती आयुक्त असं विचारलं असेल तर त्यांचा पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्ष ते पासष्ट वर्ष लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका इथे नेक्स्ट क्वेश्चन मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो तर मेंदूचा अग्रमस्तिष्क हा भाग विचार करण्यासाठी वापरला जातो भारतामध्ये कोणत्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता तर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी एक एक या वर्षात होता आपल्या भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर नेक्स्ट क्वेश्चन नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पार पडलेली कॉप परिषद कितवी होती तर सत्तावीसवी कॉप परिषद होती दोन हजार बावीसची राज्य माहिती आयोग यांच्याविषयी माहिती कोणत्या कलमात आहे तर कलम पंधरामध्ये दिलेली आहे राज्य माहिती आयोग यांच्याविषयी माहिती ही कलम पंधरामध्ये आहे तर मित्रांनो आपण माहिती अधिकार अधिनियम यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये तो व्हिडिओ आहे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की पहा परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यावरती नक्कीच त्याचे आन्सर तुम्हाला देता येतील मित्रांनो तर नक्की पहा तो व्हिडिओ नेक्स्ट क्वेश्चन ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात तर दिहांग या नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्रा नदीला दोन हजार अकरा नुसार झिरो ते सहा वयोगटातील भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे एकोणीस आहे नेक्स्ट क्वेश्चन नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या व्रतपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले तर दीनबंधू हे व्रतपत्र होते तर या व्रतपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे प्रश्न मांडले आहेत गोलपीठा कादंबरी कोणाची आहे तर नामदेव ढसाळ यांची ही कादंबरी आहे नेक्स्ट क्वेश्चन कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर कृत्रिमचा विरुद्धार्थी शब्द होईल नैसर्गिक सकर्म या शब्दाला विरोधार्थी शब्द काय होईल तर सकर्म या शब्दाला विरोधार्थी शब्द होईल अकर्म नेक्स्ट क्वेश्चन तंबाखू कोणत्या भाषेतील शब्द आहे तर पोर्तुगीज या भाषेतील शब्द आहेत तंबाखू भामरागड व सूरजगड हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन ट्रॉय ट्रेन कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जाते तर माथेरान यात थंड हवेच्या ठिकाणी जाते ट्रॉय ट्रेन कोल्हापूर हे, हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर पंचगंगा या नदीकाठी वसलेले आहे कोल्हापूर शहर नेक्स्ट क्वेश्चन लिंबामध्ये कोणते ॲसिड असते तर लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते रायरेश्वर या शिखराची उंची किती आहे तर रायरेश्वर या शिखराची उंची आहे सतराशे त्र्याहत्तर किमी नेक्स्ट क्वेश्चन अभ्रकाचे सर्वात जास्त साठे कोणत्या राज्यात आहेत तर झारखंड या राज्यामध्ये आहेत कोळशाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत तर झारखंड राज्यामध्ये आहेत दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत झारखंड राज्यात पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे छत्रपती संभाजीनगर काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी किती सदस्य होते तर बहात्तर सदस्य होते आणि मित्रांनो काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे तर अठराशे पंच्याऐंशीला ला झाली हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन कुचीपुडी हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहे तर आंध्र प्रदेश या राज्याचे आहे वळणावरच्या वाटा ही कादंबरी कोणाची आहे तर सुनील पवार यांची ही कादंबरी आहे नेक्स्ट क्वेश्चन ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो तर मानस सरोवर या ठिकाणी होतो ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तर मित्रांनो हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या परीक्षेसाठी तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू